श्यामा प्रसाद मुखर्जी एक थोर राष्ट्रभक्त होते, एक अत्यंत मेधावी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं, प्रचंड बुद्धिमत्ता आणि प्रखर राष्ट्रभक्ती याचं मिश्रण म्हणजे डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी होते। वयाच्या 35व्या वर्षी कोलकाता विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून त्यांची निवड झाली आणि त्यापूर्वी देखील एक अत्यंत हुशार बुद्धिमान आणि मेधावी अशा प्रकारचे छात्र जीवनापासून तर प्राध्यापकीपर्यंत अशा विविध बाबी मध्ये त्यांची बुद्धिमत्ता आपल्याला पाहायला मिळाली। बंगालची असेंब्ली असेल किंवा भारताची संसद असेल, या प्रत्येक ठिकाणी त्यांनी केलेलं काम हे एक वेगळी छाप उमटवणार होतं आणि विशेषतः प्रखर राष्ट्रभक्तीने ओतप्रोत अशा प्रकारचं होतं। खरं म्हणजे ते निवडून गेले त्यावेळेस संसदेमध्ये लोक कमी होते, विरोधी पक्षाचा नेता म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली आणि त्याही वेळी त्यांनी तुष्टीकरणाच्या नीतीचा सातत्याने विरोध केला। नेहरूजींनी मंत्रिमंडळ केल्यानंतर काही लोकांना नेहरूजींनी मंत्रिमंडळामध्ये निमंत्रित केलं, त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि तसेच डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी होते की ज्यांना देशाला तुमची आवश्यकता आहे, देश स्वतंत्र होतोय, अशा परिस्थितीमध्ये तुमच्यासारखी व्यक्ती माझ्या मंत्रिमंडळात पाहिजे आणि म्हणून नेहरूजींनी त्यांना मंत्रिमंडळात घेतलं। देशाचे उद्योग मंत्री म्हणून उद्योगाचा पायाभूत विकास हा त्यांनी केला आणि मोठे मोठे उद्योग एरोनॉटिक्स क्षेत्र असेल किंवा वेगवेगळे क्षेत्र असतील हे त्यांनी त्या काळामध्ये तयार केले। मात्र नेहरू लियाकत पॅक्ट जो झाला हा करार हा तुष्टीकरणाचा करार आहे, यातनं विभाजनाचाच बीज बोलो जाईल आणि यातनं मोठ्या प्रमाणात द्वेषाची भावना तयार होईल आणि म्हणून त्यांनी या कराराला विरोध केला। आणि त्याच वेळी ज्यावेळी अनुच्छेद 370 हा संविधानामध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला त्याला कडाडून विरोध हा डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जींनी केला आणि त्यांनी सांगितलं की देशाच्या दुसऱ्या विभाजनाचे बीज आपण 370 मुळे रोवतोय, आपण लियाकत पॅक्ट मुळे रोवतोय आणि शेवटी याच मुद्द्यावर पंडित जवाहरलाल नेहरूंशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आणि त्या ठिकाणी विरोधी पक्षात राहणं स्वीकारलं। खरं म्हणजे त्यावेळी बंगालचं काय करायचं, विभाजित बंगालचं काय करायचं अशा प्रकारचा मुद्दा सुरू होता आणि मग एक प्रस्ताव असा आला की बंगाल एकत्रितपणे एक राष्ट्र बनलं पाहिजे, त्यावेळी त्याला कडाडून विरोध त्यांनी केला आणि त्यांनी सांगितलं की बंगाल किमान जो हिंदू बहुल आहे तो भारतातच राहिला पाहिजे आणि ते असं म्हणाले की अशा प्रकारे जर आपण निर्णय करायला लागलो तर उद्या कोणीतरी वेगळा मद्रास मागेल, कोणीतरी वेगळा मुंबई मागेल, कोणीतरी वेगळा कानपूर मागेल आणि त्यामुळे हे आम्हाला मंजूर नाही आणि प्रचंड मोठं रान त्याच्यावर त्यांनी उठवलं आणि त्यामुळे वेगळा बंगाल प्रांत वेगळा देश करण्याच्या संदर्भात किंवा एक त्याला मान्यता देण्याच्या संदर्भात जो काही इंग्रजांचा डाव होता तो फसला आणि बंगाल हा भारतामध्ये राहिला।